प्रथम सत्राच्या परीक्षा एप्रिल उजाडणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 15 मार्चचे जे टाईम दिला होता, 15 मार्चपासून हळूहळू परीक्षा सुरू होणार होत्या, त्याच आता एप्रिलपर्यंतच चालू होत नाहीत, कारण की अजून कोणतेही निर्णय झाले नाहीत. तर बघूया सविस्तरपणे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार असून पुढील काही 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या एजन्सीला तयारीला वेळ देणे, सर्व परीक्षा घेणे, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याने विद्यापीठाची परीक्षा किमान 15 दिवस लांबणीवर पडणार असल्याने आता मार्चऐवजी एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, पण परीक्षा घेण्यासाठी एजन्सीवरून पेच निर्माण झाला आहे. पण गेल्या काही दिवसात, तर बघूया पान 2 वर, काही दिवसांपासून त्यावर निर्णय घेतला जात नसल्याने प्रक्रिया ठप्प झाल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी बुधवारी 3 मार्चला कुलगुरू डॉक्टर नितीन कळमकर यांची भेट घेऊन चर्चा करून त्यावर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. परीक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्पष्ट केले जाईल असे आश्वासन कुलगुरू कळमकर यांनी दिले आहे. दरम्यान याबाबत कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे कोणतेही निर्णय झाले नाहीत. कंपन्या काय करत आहेत सध्या? कंपन्यांना जी जबाबदारी दिली होती पेपरची ती बघूया. तर विद्यापीठांची परीक्षा प्रक्रिया ठप्प झाली आहे, पण ऑनलाईन परीक्षेचे काम करण्यासाठी मोठा खर्च होऊन SPPO एज्युकेटेड फाउंडेशन आणि SPPO रिसर्च पार्क या कंपन्या उभ्या केल्या आहेत. पण या कंपन्या हे काम करण्यास सक्षम नसतील तर त्या स्थापन करून काय उपयोग आहे सध्या? तर प्रश्न अधिसभा सदस्य शशिकांत तिकोटे, दादाभाऊ निशलकर, संतोष नानासाहेब ढेरे यांनी उपस्थितीत केले आहेत. तसे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.